नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लट्स अप मराठी. मंडळी, रोहित शेट्टी यांच्या चित्रपटाची एक वेगळी शैली आहे, म्हणजे कॉमेडी असेल, ऍक्शन, मनोरंजन, या सगळ्या गोष्टी त्यांच्या चित्रपटात असतात. मात्र रोहित शेट्टींच्या चित्रपटाची आणखी एक महत्वाची बाजू, एक खासियत आहे, ते म्हणजे त्यांच्या प्रत्येक चित्रपटात असलेले मराठी कलाकार. रोहित शेट्टी यांच्या प्रत्येक चित्रपटात मराठमुळे कलाकार झळकतात. काय आहे त्याचं नेमकं कारण आणि आतापर्यंत कोणकोणते मराठी कलाकार त्यांच्या चित्रपटात झळकलेत बघूया. रोहित शेट्टी यांच्या प्रसिद्ध गोलमाल सिरीज मधील पहिल्याच भागात मराठमोळा सुपरस्टार सिद्धार्थ जाधव झळकला होता. सत्तू सुपारी ही महत्वाची भूमिका त्याने या चित्रपटात साकारली होती. ही भूमिका चांगलीच चर्चेत आली होती. त्यानंतर गोलमाल रिटर्न मध्येही त्याने काम केलंय. तर सिम्बा या चित्रपटात सब इन्स्पेक्टर संतोष तावडे ही महत्वाची भूमिका त्याने साकारली आणि ही भूमिका देखील लोकप्रिय ठरली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सर्कस या चित्रपटातही मोमो या भूमिकेत सिद्धार्थ झळकतोय. सिद्धार्थची ही भूमिका देखील लक्षवेधी ठरतेय, शिवाय प्रेक्षकांना खळखळून हसवतेय. अभिनेता श्रेयस तळपदेने देखील रोहित शेट्टी यांच्या गोलमाल सिरीज मध्ये महत्वाची पात्र साकारली आहेत. गोलमाल रिटर्न्स, गोलमाल 3, गोलमाल अगेन मध्ये त्याने लक्ष्मण हे पात्र साकारलंय. रोहित शेट्टी यांच्या सिंघम चित्रपटातही मराठी कलाकार झळकलेत. सोनाली कुलकर्णी, अशोक सराफ या कलाकारांनी सिंघम मध्येही काम केलंय. हेड कॉन्स्टेबल प्रभू सावळकर यांची भूमिका ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी साकारली होती. सिंघम मधील हे पात्र आणि त्यांचे संवाद लोकप्रिय ठरले होते. याशिवाय प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर देखील रोहित शेट्टी यांच्या चित्रपटात झळकतात. गोलमाल अगेन, सिंघम, सर्कस या रोहित शेट्टी यांच्या चित्रपटांमध्ये विजय पाटकर यांनी अनेक विनोदी भूमिका साकारल्यात. तर अभिनेता सौरभ गोखले देखील रोहित शेट्टी यांच्या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारताना दिसतोय. सिम्बा या चित्रपटात त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती. तर सर्कस या चित्रपटात तो पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकतोय. सिम्बा या चित्रपटात अभिनेत्री वैदही परशुरामीने देखील महत्वाची भूमिका साकारली होती. तेव्हा रोहित शेट्टी यांच्या प्रत्येक सिनेमात मराठी कलाकार महत्वाची भूमिका बजावताना दिसतात. रोहित शेट्टींच्या चित्रपटात मराठी कलाकार असण्याचं कारणही त्यांनी एका मुलाखतीत सांगितलंय. ते म्हणालेत की मराठी कलाकार हे प्रचंड प्रतिभावान आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यात अजिबात अहंकार नाहीये. मराठी कलाकार कोणत्याही परिस्थितीशी जुळून घेत काम करतात. त्यांची ही वृत्ती मला आवडते. शिवाय माझ्या चित्रपटांना मिळणाऱ्या उत्पन्नापैकी 60% वाटा हा महाराष्ट्रातून येतो. रोहित शेट्टी यांचं हे उत्तर मात्र आता लक्ष वेधून घेते. तेव्हा आगामी काळात देखील त्यांच्या चित्रपटात मराठी कलाकार झळकतील यात शंका नाही. लेट्स अप मराठी, मुंबई.